आपले जितुळे. याच्यात काय कोण कोणावर प्रेम करायला वेळ नाही, कोणाला वेळही नाही. काही लोक म्हणते आम्हाला लोक मानितात. तुझ्या मेंदूत पाणी झालं, लोक बापाला मानी नाही, तुला काल मानती. लोकांना काय घेणं, तीन वाक्य सांगतो, मरेपर्यंत पाठ करा. इंद्रिकेचे वाक्य आहेत, तुम्ही गरीब आहात तोपर्यंत तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही गरीब आहात तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही दारू पिऊन पणा शत्रू नाही. मटका खेळा शत्रू नाही. वाट लावा इस्टेटीची तुम्हाला शत्रू नाही. चांगलं वागलं तरच शत्रू आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही माल काढान खचाकच दारू प्या शत्रू नाही. जुगार माल घालून मोटरसायकल घ्या शत्रू उठले. आखी जमीन विका शत्रू नाही. गुंता घ्या शत्रू. गावटी भाषे सांगा, हलकटाला शत्रू नसतात. दारू दळण विकून दारू पिणारी लोक आहेत. दळण विकून दळायला गेला दळणच इकलं. बायको पिठलं करून बसली, आलाच नाही तरी त्याला लोक म्हणतात काल तुम्ही गावात दिसले नाही. इतकं मार्केट आहे त्याला. आता परत ऐका, तुम्ही गरीब आहात तर शत्रू नाही. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? तुम्ही चांगले वागा तर शत्रू आहे. दुसरं वाक्य ऐका, शत्रू कधीच बाहेरचे नसतात. एक घरातले, दोन भावकीतले, तीन गावातले, चार पाहुणे रावळे. आणि तिसरं वाक्य, जी लोक आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. कधी ध्यानात ठेवायचं त्याला तेरावा अध्याय सांगतोय, पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी, चातुर्य लपवी महत्व हरपी, पिसे पण निर्वी जगा माझी. जी माणसं तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं तुमच्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. जन्माला आलेल्या जीवाला, जन्माला आलेल्या जीवाला जी चिटकली, इथं झालं बरं का आपण सुरुवात, त्या जीवाला नाव नाही आहे पण त्याला आपण चिटकली, तिचं नाव माया आहे. आणि हा सगळा तमाशा मायाचा आहे. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बहीण नाही, पांडुरंग सोडून आपलं कोणी नाही. तुमचं काय मत आहे बोला? तुम्ही काहीच बोला ना. हे बाकी मित्र मित्र सगळे लबार, पांडुरंग आपला बाप, रुक्मिणी आपली आई, बाकीची टोळी भामटी. तुमचं काय मत आहे? आता पुढे सांग का झोंबल तुम्हाला. आपल्या पोरेतन आपला सुद्धा काही संबंध नाही. काय संबंध? त्याचा भांग वेगळा, आपला भांग वेगळा, त्याचं राहणं वेगळं, आपलं राहणं वेगळं, त्याचं असणं वेगळं, त्याचं कर्म वेगळं, त्याचं संचित वेगळं, त्याचं प्रारब्ध वेगळं, त्याचं क्रियामान वेगळं, त्याचं येणं वेगळं, त्याचं जाणं वेगळं. काय संबंध आपल्या मुलाचा ना आपला? काय आपल्या बायकोचा ना आपला संबंध आहे? काय आपल्या पोराचा ना आपला संबंध आहे? फक्त गुतलोय आपण त्या म्हातारीत. त्या म्हातारीचं नाव माया आणि तिनं हा तमाशा केलाय. आणि आई सगळे कशामुळे गेलं बोंबल? मायेमुळे. कोणत्या बायण्या नवऱ्यासाठी उडी टाकली? कोणत्या प्रियसीनं प्रियकरासाठी फाशी घेतली? कोणत्या मित्रानं पोराला पाण्यात बुडून वाचवलंय? कोणाला वेळ आहे? काही लोक म्हणते आम्हाला समाजाची सेवा करायची. फुकाट. कोणला वेळ आहे? वेळ कोण नाही. कोणला वेळ आहे? वेळ नाही काय नाही. त्याचं उत्तर आहे का? उत्तराचा करंट लागलाय तुम्हाला. हा सगळा तमाशा फक्त त्या म्हातारीचा आहे. आणि त्या म्हातारीचं नाव बास फिट बसलं की आता लागला करंट तुम्हाला माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोणी कोणाचा बाप नाही, भाऊ नाही, कोणाचं मानायचंही काही काम नाही. तुम्हाला एक वाक्य सांगा, पांडुरंग आपला बाप, रुक्मिणी आपली आई, ज्ञानेश्वर महाराज आपला आई आणि तुकाराम महाराज आपला बाप. आता पुढे वाक्य झोंबल तुम्हाला, संतांची गरिबी सांगून कीर्तनकार श्रीमंत झाले. एवढा येड्याचा बाजार झालाय. मी पुढे तो फुटक्या तोंडाचा आणि मग माझे होते गोठळे. मग मी आहेत लफडे निस्तरायला, जाय कोर्टात आणि ये घरी. नाही तर तुम्हाला सांगतो खुशाल महाराज, महाराज एक वाक्य सांगतो, तळतळीनं बोलू नये,
संतांइतकं ह्या जगात श्रीमंत कोणी झालाच नाही. अरे झालाय नाही आणि होणारही नाही. आमची महाराज मंडळी डायरेक्ट मध्ये तुकारामाला खायला नव्हतं, खायला ना. तुकाराम महाराज राजे नव्हते, त्रिलोक्याचे राजे होते. आणि तुकाराम महाराजांची श्रीमंती तुम्हाला एका वाक्यात सांगा, अरे एका पंडितानं त्यांना ब्रह्म म्हणावं याच्यापेक्षा काय असावं. एका विद्वान पंडितानं एका वारकऱ्याला ब्रह्म म्हणावं आणि आपण तुकारामाला गरीब म्हणावा. तुमच्या डोक्यात घुसत आहे का? आजपासून संतांना गरीबी हा शब्द कधी लावायचा नाही. तीही त्रिभुवनी आम्ही ज्ञानियांचे राजे. तुकाराम महाराज जगद्गुरु आहे पण निवृत्तीनाथ विश्वगुरु आहे. तुकाराम महाराज जगद्गुरु आहे पण निवृत्तीनाथ. आमची मंडळी तर डायरेक्ट येडेवाणी म्हणते, त्या सुदाम्याचा इतका खेळ केला ह्या लोकांनी, त्याला कपडेच नव्हते म्हणजे सुदाम्याला. सुदाम्या सुदाम्या त्याचे कपडे पोत गेली ही मंडळी. सुदाम्याला कपडे नव्हते. अरे त्याचा मित्र गोपाल कृष्ण होता आणि त्यांची गुरु संदीपानी होते. मग कृष्णाने निदान सुदाम्याला पद समजते तरी कामाला लावलं असतं का? नाही तर भीक मागायला लावली असती. तुम्ही एकच वाक्य नीट ऐका, सुदाम्या जोपर्यंत भगवान भेटत नाही तोपर्यंत आपण सगळे सुदाम्या आहेत. जेव्हा आपल्याला भगवंत भेटेल त्या दिवशी आपली नगरी सोन्याची होईल, ती नाही ही. आणि ही नगरी माझी माग शुद्ध लक्ष्मीला अनुग्रह घेतला, डोक्यावर हात ठेवला, मंत्र दिला आणि माझं शरीर सोन्याचं झालं, माझ्या नावाला यम कापायला लागला. नाम घेता माझे निवृत्तीनाथ भेटले, गहेणी प्रसादे निवृत्तीनाथ. तर आता उलट समजा, वशिष्ठ भेटले रामाची नगरी सोन्याची झाली, संदीपानी भेटले कृष्णाची नगरी सोन्याची झाली, तुकाराम महाराज भेटले बहिणाबाईची नगरी सोन्याची झाली, तुकाराम महाराज भेटले निळोबारायची नगरी सोन्याची झाली, निवृत्तीनाथ भेटले ज्ञानोबाची नगरी सोन्याची झाली, जनार्दन स्वामी भेटले एकनाथ महाराजांची नगरी सोन्याची झाली, आणि नामदेव महाराज भेटले आपलं जना विसोबा खेचर भेटले तर नामदेव महाराजांची नगरी सोन्याची झाली. याचं नाव सुदाम्या आहे. माता ते आपलं म्हातारी आहे, त्या म्हातारीला आपल्याला मारलं पाहिजे तरच पुढे सरकायचं आहे. आणि त्या म्हातारीचं नाव बस फिट बसलं कीर्तन. आता माया नावाची म्हातारी मारायला आपण लगेच मारुतीला कीर्तनात आताच, पण ती म्हातारी कुठं राहती हेच माहीत नाही. आता तिचं उत्तर आपल्याला सातव्या अध्यायात जावं लागेल. आणि सातवा अध्याय असं म्हणतो, पाहे पा शरीराचिया, पाहे पा शरीराचिया गावा. आपण सापडलो बरं का? आता आता कोण सापडायचे? गेलं बॉम्बाला म्हातारी. म्हातारीचं नाव माया. माया नावाच्या म्हातारीचा पत्ता आपल्याला सापडला. काय? शरीर एक गाव आहे आणि त्या गावात माया नावाची म्हातारी आहे. सापडलं. हे काय? हे काय? गाव. याच्यात मन नावाचा पाटील आहे, मन नावाचा पाटील आहे. हृदय नावाची ग्रामपंचायत आहे, तिला चार कप्पे हे तिथे सदस्य आहे. याच्यात याच्यात हा गडी सरपंच आहे, हा उपसरपंच आहे. ऐकून ना ऐकलेवानी करतो. आणि ही बाकीची इथून वर पाच आणि इथून खाली पाच आहे, ही सदस्य बॉडी आहे. यांनी सही करायची, यांनी पळायचं. यावेळी सगळे सही करायची, यांनी पळायचं. याला पळायचं कसं? दुसऱ्या अध्यातल्या वाव्या. स्पर्शेचे दोन गुण मऊ आणि कठीण, रूपाचे दोन गुण भ्यासुर आणि सुरेख, याचे दोन गुण सुगंध आणि दुर्गंध, याचे दोन गुण निंदा आणि स्तुती. सगळी ग्रामपंचायत बॉडी पळत असते. कशी पळते? तेरावा अध्याय, हिरवा चारा बांभवे पशु. हिरवा चारा पाहिला का गाई जशी पळती तसे हे दहा पठ्ठे विषयाकडे पळतात. आणि माऊलीनं दुसऱ्या अध्यायात लिहून टाकलं, विषयाचे करी विषया जर केलं विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती.
आणि त्याला काही ठिकाणी उत्तर असं आहे, विषयाचे करी ध्यान त्यास तो संघ लागला, संघातून फुटे काम क्रोध कामात ठेविला, क्रोधातून जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशशी, राग द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये, स्वामित्व विषय वृत्ते त्यास लाभे प्रसन्नता, प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या, प्रसन्नते बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे, आयुक्तास नसे बुद्धी त्यामुळे भावना नसे, म्हणून नेमळे शांती, शांती विन कसे सुख। आणि यालाच नाट उत्तर देतोय, मी तो अनाथ अपराधी, कर्म हिनमती म्हणते बघ तुझ ठेवले नाही कधी वादी उत्पन्न माय बाबा, अरे नाही ऐकले गायले गीत धरले सांडे नावडे पुराण बसले थंत केली बहुत परिंदा, करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा, नाही केले तरी त्यांचे भरमण पाळीला पिंड करीत नाही, संत सेवा घडले दान पूजा लोकड मूर्तीचे आसंग संघ घडले, अन्याय बहुता धर्म पाहून कळे इथं नाही बोलू आठवते, अरे आपापल्या घात करू शत्रू झालो मी दावेदारू, तू तू कृपेता सागर उतरी पार तुका म्हणे। चला म्हातारी येते ती सापडली आपल्याला, त्या म्हातारीला नाही नवरा खाजवा डोकं आता, पण तिला पोर आहे 16 पोरांमध्ये तिला 10 पोर आहेत आणि 6 पुरी आहेत, ऐका पटापटा आता 16 ऐका म्हणजे पुढे जायला। एक म्हातारीचा पहिला पोर काय काम आणि शरीरामध्ये सगळ्यात घातक, सगळ्यात घातक बोला पटकन काम, आणि पुन्हा त्याचं उत्तर एक यादी, रावणाला वाटवलं झालं काम, चंद्राला नाग लागला काम, विष्णूला नाग लागला काम, शंकराला नाग लागला काम, ब्रह्मदेवाला नाग लागला काम, कामाचे निघाळे ब्रह्मकन्याशी धरू पाय काम काम, मग शंकराला एवढ्या बायका करायची गरज काय, धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा सगळी माणसं कोणी संपवली, कोणी संपवली, परमार्थामध्ये सगळ्यात घातक तोच पठ्ठ्या आहे काम काम, आणि काम संपत नाही तर भजन होत नाही, याच्यावर तुमचं मत काय, तुम्ही काहीच बोला तुम्हाला पटलं नाही का, पहिला पठ्ठ्या आहे काम, दुसरा पठ्ठ्या आहे क्रोध, आणि पाया पडून सांगतो तुम्हाला किस्त्यानात बसलेल्या माणसांना राग आखळा आखळा, खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर भोकस, तू भोगशील, इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही, पण ते 10 लाख खर्चायचे कवा, तुम्हाला माहिती बनू शकतो 2 मिनिटाचा राग आयुष्य संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग माणसाला देव बनू शकतो, देव। आणि हे दोघ जण इतके वाईट आहेत महाराज, यांच्यावर भाषण करून आणि व्याख्यानं करून जमणार नाही, यांना आकळावं लागेल, अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात, कालवंत भाजी पाणी गरम असेल तर माणसं चहा गरम असेल तर माणसं फुकून देतात, महाराज जिवंत माणूस तोडला जातो, तोडला जातो, एखाद्याच्या डोक्यात दगड घातला जातो, तो माणूस दगडाने मारला जातो आणि मेल्यानंतर ते प्रेत ठेचलं जात, मुंडक आवळून माणूस मारला जातो, फाशी घे मारला जातो, आणि हे दोघच करू शकतात काम आणि क्रोध, महाराज मुंडक पिरगळून माणूस मारला जातो, जाळून मारला जातो, मुंडक दाबून मारला जातो, ओव्या सांगू तुम्हाला, पाणी नाही पण बुडवतोय, अग्नी नाही पण जाळतोय, दोरे नाही पण बांधतोय, शस्त्र नाही पण कापतोय, जळेबीन बुडविती, आगीबीन जाळीती, दोरेबीन बांधीती, शिखलेबीन रोविती, पाशकेबीन गोविती,
आणि राग आकळा. आणि आजकाल प्रत्येकाला माणसं पिकलीत महाराज. सीताफळ पाहिलं तुम्ही, सीताफळ सीताफळ नुसतं दाबलं ना त्याच्यात गुस्सा येईल. तशी माणसं आता नुसती पिकलीत. आता एखाद्या जर म्हणलं टाळ नीट वाजव, हा पहा टाळ तुम्ही संपला विषय. मी पुन्हा देवळा कधी दिसलो ना, माझ्या बापास सुद्धा नाही. दिंडी त्या खाताना म्हणलं ना ही चाल नंतर म्हण, दिंडीच दुसरी. डायरेक्ट सेपरेट टेम्पो सेपरेट भोंग. चला निघाली दिंडी. थोड माणसाला खटाकलं का माणसानं वेगळा फडका आडलाच. मग ही बिगर माळकरी माणसं दिंड्यांमध्ये वाढल्यामुळं दिंड्या फुटल्या महाराज. बिगर माळकरी माणूस दिंडीत आला का तो दिंडीचा भोंग्या करणारच. ही बिगर माळकरी जी माणसं आहे ना महाराज, ही किती जरी धार्मिक झाली मोसमला काम दाखवणार. नाही नाही, त्यांनी फार कोणीकडे गन लावू द्या काही होऊ द्या, ते रसा पाहिल्यावर जी बाहेर काढणारच. असं चालत नाही. महाराजांनी एक प्रमाण लिहिलंय तुकोबारायाने, गावातली खंडोबाची मूर्ती चोरीला गेली आणि यात्रा आली, खंडोबाच नाही, मग गावात एकानं डोकं लावलं कुत्र्याला साजवा. कुत्रा ब्युटी पार्लरला नेला, त्याच्या मिशाबिशा काळ्या काळ्या, त्याला रथात बसवलं आणि डीजे लावून खंडोबा मिरवायला निघला. आणि कुत्र्याने रथातून खाली डोकून पाहिलं, दोन तीन भाऊबंद दिसले. तो म्हणला आपली तुळी खाली ना आपण वर उडी दाखवून देते. महाराजांची भाषा आहे स्वान शिबकी बैसविले त्याचे भुंकणे राय. वा वा, काय महाराजांची भाषा. महाराज म्हणले कुत्र्याला रथात बसवलं पण त्यानं उडीच टाकून दिली का. श्वान शिबकी बैसविले त्यांचे भुकणे राहीन. वा वा, महाराजांची भाषा आहे ती. पुन्हा त्याला एक अभंग इतका सुंदर आहे. गाढवाला फेऱ्याने लवली लावलं, सेंट मिंट मारला आणि गुलाबजामूचं ताट दिलं त्याला, काजू बदाम पिस्ते बिस्ते, आणि सांगितलं वळवळ करायची नाही, निवांत खायचं. गाढवानं एका लाता सगळं ताटवाळून दिलं. महाराजांनी अभंग लिहिला, मुक्त फरहार खराशी घातला कस्तुरी सुकराला सोजविली. वा वा, मग गाढवाला गुलाबजामू ताटात दिले ते खाऊ शकत नाही, आणि डुकराला तुम्ही ब्युटी पार्लरला न्या, कोणताही शेंट मारा, मुक्त फळहार खराशी घातला कस्तुरी सुकराला सोजविली, वेद परायण बधिरा सांगे ज्ञान तयाची ते खून काय जाणे. काय अभंग आहे, कधी गेलं उचका आपण काय उचकतोय. आपला ना अभंगांचा आता जवळजवळ सबन राहिलाच नाही, राहिलाच नाही. आता हे बिचारे लहाने पोर आहेत. हा पट्टा आहे ना महाराज, हा मलंग गडाचा पट्टा आहे, हा वारकरी संप्रदायाच्या मूळ पीठाचा पट्टा आहे. कारण वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ काय, आदिनाथ गुरु मच्छिंद्रतायाचा, मग हा पट्टा कोणाचा आहे, मच्छिंद्रनाथाचा आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचा मूळच या भागात आहे आणि त्याच्यामुळे एवढी लागणार. नाही तर आता हे संस्था काढणारे शिक्षक आहेत ना, यांनी नुसती पोरं गोळा केलेत. यांना बारावा पंधरावा शिकू नका, शिकू नका. ज्याची संस्था असेल त्याच्याकडे पोरं शिकायला देईल. बारावा पंधरावा अध्याय शिकू नका, राहू द्या तो. पहिला यांना हरिपाठ शिकवा. ते हरिपाठ आणि ते काय करतात, पहिल्या तडक्यात म्हण बारावा पण पंधरावा. ते काय वाटतं दोन चार दिवस कळकाडीत, बारावा तूच म्हण पंधरावा तूच म्हण, आरती तुया बायकोला करायला माही पीटी दे. आता आमचे 30 वर्ष त्याच्यात गेले महाराज. आता माझ्या तोंडातले वाक्य जरी रागाचे असले तरी ते अनुभवाचे आहेत. माझ्या तोंडातलं प्रत्येक वाक्य आता 30 वर्षाचा अनुभव आहे भाऊ. आणि इंद्रीकरचा बाबा बटा करून दिलाय लोकांनी, का इंद्रीकर लय पैसे घेतो बा. मग नंतरची मला तुडून पुढे गेली, मी तसाच राहिलो. मग नंतर बाबा झाले 51-71 व गेले, मी अजून वड्यालाच खेकड धरितोय. आणि बुवा बाटा दिला इंदुरीकरचा करून माल छापला दुसऱ्यानी. आता मला हा पट्टा 30 वर्षापासून ओळखतो, आज नाही. खरंय का कोणी आपली कधी पैशाची तक्रार कोणी सांगावा नाही. पण बुवा बाटा इंदुरीकडले पैसे घेतो. आणि हे मग नंतर आले
लुटून गेले. मला इळभर तेवढे होईन त्यांना एकाला वाटत. काय झालंय, खऱ्याची मेली आई. पण माना नाही तर नका मानू महाराज. आमच्या थोडे खऱ्या बोलण्याने निदान 50% धर्म जाग्यावर आहे. आणि आपल्याला माणसं वाचवायचे नाही, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. हा सत्ता नाहीये. हा खासदार साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी, वारिंगे महाराज, त्यांनी शास्त्री महाराज, या परिसरातल्या लोकांनी केला. हा सत्ता नाहीये, हे धर्माचं काम आहे. हा धर्म जिवंत ठेवण्याचा यज्ञ आहे. आणि आज माणसावर संकट नाही, हे धर्माचं काम आहे. तुमचं काय मत आहे? आणि आज आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत, धर्मावत आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला, या सप्त्याने वारकरी संप्रदायाची ताकद दाखवून दिली किती आहे. म्हणजे वारिंगे महाराज, शास्त्री महाराज, या परिसरातले गायक, वादक, गुणीजन, आमची महाराज मंडळी सगळे सगळे संप्रदायाचं एकीकरण काय असतंय हे या सप्त्यात पाहिलं. आणि संप्रदाय एकत्र येतोच. आता संप्रदाय टोळ्यालाही झाल्या, गठलाही झाली, फडलंही झाली, ते म्हणून कोणी कोणचं जुमा येत नाही. तुम्हा गुरु नाही म्हणून मी त्याच्या कीर्तनाला टाळ घेत नाही. आमच्या गुरुनी सांगितलं ना, आमचे गुरु म्हणले त्याच्या कीर्तनाला टाळ नको येऊ. तुमचे गुरु काय करता? डोळे झाकून बसत बसत डोळे झाकून. काय गुरुला दिसत नाही का बाहेर? आमचे गुरु भाकरी खात नाही, सफरचंद आणतात आणि लिहून देतात कागदावर 3 किलो सफरचंद. मग इकडं चालू नाही, मग इकडून चालू आहे का? एका वाक्यात सांगतो तुम्हाला, सर्वा घटी देहादे तैसा हृदयामध्ये मी. या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाया इतकी एकात्मक शक्ती दुसरी कुणाकडे नाहीच. आणि वारकरी संप्रदाय काय करू शकतो या परिसरानं सप्त्यानं दाखवून दिलं. एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 50 लाख रुपये लागले असते. आणि यांना गप बसवाय 500 पोलीस लागले असते. मग आता मलाच तुमच्या कमिटीनं 7-8 लाख द्यायला काय हरकत आहे बा? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, त्याला इंद्रीकर आपला माणूस आहे गरीबाला. विनोदाचा भाग सोडा मारा, ही आपली ताकद नाही, हे ज्ञानोबा तुकोबाच काम आहे. ही आपली ताकद नाही, हे मच्छिंद्रनाथाच्या समाधीची ताकद आहे. आणि आता हा भाग पवित्र झाला. आता खरं सांगतो तुम्हाला, आदिनाथ उमा बीज प्रगटले हे तत्व वारिंगे महाराज आणि त्यांच्या सगळ्या भक्तांनी आत्ता दाखवून दिलं. आदिनाथ उमा बीज मच्छिंद्रा लादली त्याची प्रेम मुद्रा, ह्या जागेची किंमत वाढली. नवे नवे ही जागा आता 7 दिवस पवित्र झाली. अन्नदान झालं, दान धर्म झाला. म्हातारी मारायची आहे इथं आपण, कुणी तुम्ही ना काळजी करत नाही. मी म्हातारी मारल्याशिवाय तुम्हाला सोडित नाही. म्हातारीला पोर 16 आहेत. आणि म्हातारीचा पहिला पोरगा आहे गेलं बोंबल काम, दुसरा पोरगा आहे क्रोध आणि पाया पडून सांगतो राग आकळा आकडा 3. म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ. एक वाक्य सांगा, आचरण चांगलं ठेवा, मान आपोआप मिळेल. मानाला बोर्ड लावायची काही गरज नाही, बोर्ड लावायची गरज नाही. बोर्ड लावायची प्रसिद्धीची काही गरज नाही, ती कर्तृत्वानं होते. सोनाराच्या दुकानाचं बोर्ड जरी बारीक असलं तर गिराईक 61,000 भिळीच्या दुकानाला नुसती कागद कापू कापू मिळालं एक जण, पण रुपया घालला नाही. आणि भिळीच्या दुकानाचं गिराईक कसं राहत आहे? कांदा काप, मटकी टाक, लिंबू पेंड लिहून ठेव. वारकरी संप्रदाय हे सोन्याचं दुकान आहे. वैष्णवांचा मार तुरा तुरा वस्तुजी
करंट लागलाय, पहिला झालाय काम, अजून 16 आहेत एवढी आहे सांगायचे, मग पुढे सरकायचे. म्हातारीला पोरं बा 16 आहेत, पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, चौथा पोरगा आहे मध. आणि आज मध जास्त झालाय, मध मध मध. आता बोलू नये तळतळी ती महाराज, आमच्या सारख्याला दम निघत नाही. खरं बोलतो मी, त्याचे फळ भोगितो महाराज. आज लोक फक्त जिवंत आहेत मेले नाही म्हणून, नाहीतर लोक धर्म संस्कृतीच्या बाबतीत संपलेली लोक आहेत. लोक फक्त कडक कपडे घालतात, भारीतला ब्रँड वापरतात, सेंट मारतात आणि पांढरी केस काळी करून मी शेकाडून बुमलं ती नद्यात, नाही तर धर्माच्या बाबतीत लोक संपले. काय मत आहे तुमचं? लोक फक्त स्वतःला शाळे समजतात. एकच वाक्य सांगतो, थोरल्याच्या मुलीच्या साखर पुण्याला धाकटा भाऊ नाही, हे कीर्तनात बसलेल्या लोकांचे चित्र आहेत. काय मत आहे तुमचं? थोरल्याच्या मुलीचा सकर पुणा झाला तर धाकटा भाऊ बैठकीला नाही आला, नाही आला. साखर पुणा झाल्यावर तो भाऊ जसा रडला, माझी मुलगी जाणार आहे, माझ्या भावाने बोलायचं नव्हतं पण माझ्या ओट्यावर बसावा लागत होता, पण तो आला नाही, नाही आला. साखर पुणा झाला तर भाऊ डसडसे, पोरगी डसडसा रडली, हो भांडण माझ्या बापाचं आणि माझ्या चुलत्याचं होतं, मी काय केलत, माझ्या चुलत्याने मला आशीर्वाद द्यायला यावा लागत होता पण तो आला नाही. आज कोरोना झाल्यापासून महाराज इतका मध वाढलाय की 99 लोक 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनात आनंद लुटता आला नाही असं बेवड्यांचं म्हणणं आहे. हसण्यावारी गोष्टी लिहू नका, त्याच्या पुढच्या डोक्याला मुंगे येतील. हा विनोद आहे, हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. या 4 वर्षात लाज वाटते दहाव्याला जायची, लाज, लाज वाटते हो दहाव्याला जायची लाज. 22 वर्षाच्या मुलानं मराव आणि 50 वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावं, हा न्याय कोणता? कोणता न्याय? 22-24 वर्षाच्या पोराने मराव आणि 7 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडावं, हा कोणता न्याय? पण ती वेळ, ती वेळ आली का? 17-18 वर्षाच्या पोराच्या दहाव्याला प्रवचन करायचे, ओव्या घ्यायच्या कोणत्या? काय पुरींचा पुरींचा अभ्यास करा तुम्ही ह्या 4 वर्षात. पुरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही. तुम्ही अभ्यास करा, पुरी डॉक्टर, इंजिनियर, CA अशा टॉपच्या पोरांच्या कधी नादी लागत नाही. पुरी नुसत्या भंगार पोरावर प्रेम करणार, भंगार, एकदम भंगरी पोऱ्या. थोडा घालात हसला, मिशे मिशे काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, पोर त्याला बी लागली. आणि पोर काम काय करतय? ही रिवरच्या मोटरी चुरीत आहे, मोटरसायकली चुरीत आहे. आणि ही त्याला म्हणते मी ह्या डोळ्यात पाय काय नटवा दिगत नटवा. राग येतो लोकांना फक्त. सांगा हा विनोद आहे का? या 4 वर्षामध्ये जो बाप कधी रडला नव्हता तो बाप पोरीने रडवलाय, रडवलाय. बाप पोरगी पळून गेलो रडला आणि सामान्य क्रिया झाली. परत निड आहे का? ही गोष्ट खोटी आहे का? खरे बोला. बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर भिकार पोरा संघ कामाला जातात आणि त्या इंद्रीकरला शिवाय देतात. प्यार क्या चीज आहे इंद्रीकर को क्या मालूम आहे? प्यार तो अंधा होता, इंद्रीकर ने तो प्यार किया नाही, फिर मारो झक. बंगल्यातून पोरी गेलून गेल्या तर कामाला जातात. आम्ही बोलत नाही, विनोद आहे का? कुठं वागतोय आम्ही? कुठं वागतो? फक्त खरं बोलायचं नाही कोणी. बापाने खांदा दिलाय मुलाला, गोष्ट खरी आहे का खोटी बोला? खरे. आज महाराज एखाद्याचा मुलगा जर तरुणपणात मेला, त्याचं प्रेत जर बांगडीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानली पोरं उड्या हाणतात, उड्या. काय माहीत त्या पोरानं की माझा बाप गेलाय? काय माहीत त्या पोरानं की माझी आई विधवा झाली? ती पोर आईला विचारतात, आई माझ्या बाबाने काय केलं का? माझ्या बाबाला सगळी लोक अंगण घालतात, काय केलं का आई?
आणि प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोर विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग, कुठं चालवलं ग? आणि प्रेत पेटवले होती, पोर म्हणतात आई काय केलं ग माझ्या बाबाने, माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं आहे, पेटलाय माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ती पोरग शाळेतल्या पोरांना म्हणत माझा बाबा देवा घरी गेला. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये खेळतात आणि ते पोरग ओट शाळेच्या पायरीवर बसत. त्याला पोरं विचारतात तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना, म्हणून मी खेळत नाही. ती पोरं म्हणतात तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येताना आईला म्हणता मेलाय माझा बाप. या चार वर्षामध्ये तिसरीच पोरग बापाच्या दाव्याला आहे. काय म्हणते तुम्ही? दारू पिणाऱ्या सगळ्या लोकांना सांगतो दारू भरपूर प्या, दारूवर कोणी बोलायचं नाही, दारूवर बोलायचं नाही, धर्मावर बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही, जो बोलेल त्याचा गेम. हा कलियुगात पथ्य पाळायचे, बोलायचं नाही, दारूवर बोलायचं नाही. आमच्यासारखे बोलले का आमची लगेच क्लिप. इंदुरीकरांनी भाविकांच्या भावना दुखवल्या, झाला गेम. त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. मेलो 13 केळं वाटले वाढदिवसाला 13 केळं, पण येळ भरपट्टी फळे वाट फळे वाट 13 केळं. 11 कार्यकर्त्यांनीच खाली, 2 केळं शिल्लक राहिली. हा उबदार वस्त्रे वाट, भिकारी तो आपल्यावर रगा वडून आणल्या. खरं बोलायचं नाही आणि माझा आयुष्यात तोच मोठा गुन्हा आहे. मी सगळ्यात मोठा गुन्हेगार काय आहे तर फक्त खरं. पण सांगा मला, जाऊ द्या मुर्त्या, परत बोलू नका. ही कीर्तन गरजेची नाही, गरजेची नाही. तुम्ही काहीच बोला. चला थोडं पुढं. ते पोरग बापाचं का, तुम्ही दारू पिणारे लोक ध्या ना, दारू भरपूर पितात काय माझं म्हणणं नाही, कारण दारू बोलायचं नाही कोणी. दारू भरपूर प्या, आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू वापरा, वॉशिंगला दारू वापरा, फक्त तुम्ही बायका करू नका. हा दारू प्या लागल तेवढी, आता संध्याकाळी मरणाची प्या, उलथा तिकडं काही करा, फक्त बायका करू नका. का माहिती का? दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं ना महाराज दारुड्याला लय वाईट बोला, त्याला बोलवायचं नाही, त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल काय बांधलेलं आहे. आणि हे लग्न जमावणारे दलाल आहेत ना मधले दलाल, हे कमिशन घेणारे नालायक नीट आहे का? 50,000 रुपये घेता नालायक जमवायची पुरी कोण? 50 रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गेली, आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता का नाही? एक काम, 2 क्रोध, 3 गेलं बंबाल लोभ, 4 मत, 5 मत्सर, 6 अहंकार. किती झाले? 6. पुढे ऐका, अजून 6 राहील, 12, 10 राहिले. मी, तू, तुझ, माझ, सांचार. त्या बाबळी पासून या बाबळी पोत इकडली अख्खी इकिन. तू झिरीन, तू झिरावली नाही ना, मी म्हणा म्हणा म्हणा. तू माझी नाही ना, तू माझी नाही ना, कोणाचीच नाही. आणि कुठे जरी तू गेली ना तर सुखी म्हणन तुम्हीच. सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. मी, तू, तुझ, माझ, सांचार. दा अजून किती राहिले? 6 राहिले. आशा पगार वाढव, वाढव पाहुणे येतील, येतील ना पाहुणे ना. रेंज गेली काहींची रेंज,
लग्नच नाही. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत नाही. आता हे लग्न हायवे टच 20 गुंठे जमीन घेऊ शकता तुम्ही, पण बायको नाही मिळणार. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच. आता असंच कुणाचा तरी फोटो ठेवायचा. ए आशा थोड्यावर आलं बरं का. आता आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना आणि तितिक्षा, 10, 7, 16. आता फायनल वाक्य बरं का, म्हणजे पहिला मुद्दा संपणार आहे. अज्ञानाची मुळी तोडा. मी महाराज आहे, काढून टाक डोक्यातून. तू पागल आहे, तू भगवंताचं लेकरू आहे आणि वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. अज्ञानाची मुळी तोडा. अज्ञानाची मुळी तोडा. परत फायनल करा. मी देह नाही, पांडुरंग माझा बाप आहे, रुक्मिणी माझी आई आहे आणि पुंडलिक माझा भाऊ आहे आणि संत हेच माझं दैवत आहे. हे जाऊ दे, हे गबाळ सोडून द्या. परत वाक्य ऐका. ए अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. दोन्ही होताच्या मधी ए ब्रे, दोन्ही होताच्या मधी रामकृष्ण हरीची कुराड घ्या. रामकृष्ण हरीच्या कुराडीला गुरुकृपेची धार लावा. त्याला वैराग्याचा दांडा बसवा आणि नित्य नियमाने अहंकाराच्या फांद्या तोडा. तुम्ही देव हा. परत ऐका, गेलं बोंबाल सगळं. अज्ञानाची मुळी तोडा. मी नसलो तर कीर्तन कोण वाजवीन, मी नसलो तर चाल. ही दिंडीचं नियोजन आपण करतो. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड अहंकाराचं खोड कापा. आज प्रत्येकाला काय झाला, अहंकार. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. दोन्ही होटाच्या मध्ये हरिनामाची कुराड घ्या. त्या कुराडीला गुरुकृपेची धार लावा आणि वैराग्याचा दांडा बसवा आणि 12 च्या 12 फांद्या तोडून टाका. तुम्ही देव व्हाल. पण हे कळायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. गेलं डोकं बंद झालं तुमचं. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. ऐका आता, माया नावाची म्हातारी मरावा आणि मी वासुदेव आहे असा बोध नावाचा. माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही तवर बोध नावाचा मुलगा होत नाही. आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर आपण असेच गण लावून मेल्याशिवाय राहत नाही. सगळे तज्ज्ञ माणसं आहेत. ऐका आता एका मिनिटात. ज्ञानेश्वरीत एकूण वव्या आहेत 9,033. ज्ञानेश्वरीत एकूण दृष्टांत आहेत 3,500 आणि ज्ञानेश्वरीत एकूण शब्द आहेत 1,25,000. ज्ञानेश्वरीला भाग आहेत 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात ओव्या आहेत 535. 10व्या अध्यायात ओव्या आहेत 335. 11व्या अध्यायात ओव्या आहेत 708. 12व्या अध्यायात ओव्या आहेत 210. 12व्या अध्यायात ओव्या आहेत 210. 13व्या अध्यायात ओव्या आहेत 1169. 14व्या अध्यायात ओव्या आहेत 433. 15व्या अध्यायात ओव्या आहे 598. 16व्या अध्यायात ओव्या आहेत 472 आणि 17व्या अध्यायात ओव्या आहेत 1810. आता मला तुम्ही भक्त ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी सांगा. तुम्ही सगळे मला हेच सांगणारे, पुढती 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 ग्रंथ पुण्य संपत्ती किंवा शके बारोसे, हे सांगणार होते तुम्ही.
हाच घोटाळा आहे. ज्ञानेश्वरीची स्तोत्र शेवटची ओवी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1791 किंबहुना तुमचे केले आता म्हणावी धर्मकीर्तन सिद्धी बोला पुढं येत माझे उरले आखी ओवी चुकीची म्हणले. परत चला किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले येथे पुढं बोला आता जी 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 उरले पाईक पण ते आख्या ओवीत नम्रता दर्शक शब्द जी आहे आणि आपण पाठ्यात जी शब्द आपल्या तोंडातून तो स्पीड मध्ये येत नाही आणि नियम का उरले पाईक जी पाईक पण आता विश्वात नको म्हणून पाया पडून सांगतो या वर्षाच्या तुमच्या या गडावरच्या सप्त्याला महिला मंडळ तुमच्या पाया पडतो. राग येईल तुम्हाला येऊ द्या पण आजपासून या सप्त्याची आठवण म्हणून 30 रुपये खर्च करा पण ज्ञानेश्वरी देवऱ्यात ठेवा ज्ञानेश्वरी देवऱ्यात ठेवा. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. काय बोलायचंय महाराज आणि आपली लोक प्रवचनाला ओवी ज्ञानेश्वरी ठेवत्यात गोंगळी ठेवत्यात तिच्या बुक्का कोणीकडं तिला हार कोणीकडं आणि ते हार जरा वाळलेले वळले आणत नका जाऊ कीर्तनकाराला हार आणायचं येतो तो प्लॅस्टिकच्या पिशवीत राहतो इळभर सुकू नये म्हणून त्या ज्ञानेश्वर्या वळला झाला ज्ञानेश्वरीला हार घालायचा नाही आणि त्या आमच्या भागात तर दहाव्याला प्रवचन राहतात आणि प्रवचनाला ज्ञानेश्वरी न्यायची नदी हो आणि प्रवचन रंगात आलं आणि काक स्पर्श झाला काय एखादा अट्टा घ्या बाबा कावळा शिवला बाबाची पैसे गुतील राहत्या आता विश्वात्मा केले. ज्ञानेश्वरी इतका बारीक ग्रंथ नाही का तो कावळ्याने बंद करावा. तुम्हाला पुढचं वाक्य सांगा लहान पोरग जर पाण्याला मम म्हणलं तर तिला आईला आनंद होतो. तुमच्या महाराज मंडळीसाठी सांगतो ज्ञानेश्वरीची ओवी जरी तुमच्या मुखातून बाहेर पडली तर सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहायला होतो. सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहायला होतो की माझं लेकरू ज्ञानेश्वरी म्हणताय ज्ञानेश्वरी लिहिणार बालच इतकं कोवळं आहे का त्याचं वयच 15 वर्ष आहे. बाकीचे तुम्ही सगळे ग्रंथ वाचा त्याच्यात कथा आहे. ज्ञानेश्वरी आणि हरिपाठा इतका अवघड ग्रंथ एकही नाही. सगळ्यात अवघड ग्रंथ हरिपाठ आहे सगळ्यात. आता आपण त्याचा फार ऑर्केस्ट्रा केला तो भाग तुम्ही बसलेले माणसं 2 मिनिटं घेतो तुमचे चालेल ना. कोणती शंका काढा त्याचं उत्तर हरिपाठ आहे काढा शंका. मी 2 मिनिटं थांबतो बायको मिळत नाही शंका आहे का तुमची राहमन ना नाही मिळत ना ज्ञानेश्वरी तू ओवी आहे हरिपाठात उत्तर आहे त्याचं नामा शिविंद मुख काही माणसं म्हणता एक तीर्थ राहिलं नाही का मी केलं नाही पण मला समाधानच मिळणार नाही. मूर्ख आहे तू त्रिवेणी संगमी काही माणसं म्हणत्या 52 वर्ष झाले माळ घालून अजून हरिपाठाचं कडवं येत नाही. अरे दरिद्री आहे तू येणारच नाही पर्वताप्रमाणे. काही माणसं म्हणते मी एकदाच कीर्तनाला गेलो पण माळ घालू वाटली वाटणार साधुबोध झाला. काही माणसं म्हणते मी एवढे जप केले ध्यान पहाटे डोळे झाकून बसतो पण पपेची आईच पुढे येते हो. अरे येणार हलकता समाधी हरीची. मी एखादा म्हणे सप्त्याला वर्गणी का द्यायची हरिपाठ वाचलाय का दिदल्या विना प्राप्ती. तुम्ही बोला पुढं टाळकरी भजने महाराज मंडळी रिद्धी सिद्धी निधी आणि त्याच्या पुढचं कोण वाना काय आहे त्याच्या पुढं. मग आता तुम्ही काय सगळे म्हणले रिद्धी सिद्धी निधी अवघीच. अरे बाबा हो त्याच्या पुढचं म्हणणं असं आहे ज्याचं मन कृष्णाच्या रंगात रंगलं त्याला सिद्धीचं घेणं नाही जवत्या प्रमानंदी.
मग एखादा म्हणेल आमची पिढी उद्धरेल का, पागल आहे का तू, मागलिया जन्मा मुक्त झालो. मग एखादा म्हणेल अहो माझ्या 42 कुळाचा उद्धार करायचा आहे, डोक्यातून गेला तू, मातृपितृ भात्रा चतुर्भुज नर. मग एखादा म्हणेल मी करू काय, रिकामा अर्ध घडी राहू नको, बोंबलत का आला हिंडतो. मग एखादा म्हणतो पप्या नोकरीला लागत नाही, अरे हलकट आहे तू, सायास करीशी प्रपंच दिसणी हरिशी न बदसी. तुम्ही कधी विचार केलाय का बसणारानी, याला साबण कशाला लावितो, इथं कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही. अरे याला साबण कशाला लावितो, हरिपाठ कीर्ती पवित्रची होय. मग एखादा म्हणेल मला देव भेटायला पाहिजे, अरे बावळा नित्यनेम नामी, मग मी करू का, एक तत्व नाम, मग मी लय जप केले, काला झक माराय केले, जप तप कर्म सर्व गती राम. अहो मला काहीच कळत नाही, कळणारच नाही, जाणीव नेणीव. अरे मग माझे दिवस बोगस गेल्यासारखे जाणार, जाणारच लटिका सर्वा. अरे मग मी करू काय, फाशी घे, काय करतो तू, ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी आणि समाधी संजीवन हे मुंडक दाबू. मला काहीच कळत नाही, 52 वर्षे झाले, पावसर गंध लावतोय मी रोज, पण हरिपाठाचं कडवं येत नाही, येणारच नाही बावळाटा, अनंत जन्मोनी पुण्य हो. असं चालतं का, असं चालतं का, असं चालतं का? आपण पारायण करताना दीप प्रज्वलन ज्यांच्या हस्ते करतो त्यांच्या पसायदान पाठ नाही. इथं गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही, ताट फिरलं का घंटी बंद होती, घंटी फिरले का ताट बंद होत, दोन्ही फिरत तर आरती बंद होती. देव आरती द्यायला गेला तर देव जाळून टाकला का? चाललंय आंधळ दळित आहे, खाते आम्ही बोलतो तर गोत्यात येतो. म्हणून माणसाला परमार्थ करणाऱ्या माणसाला एक बायको नसावा. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय माणसाला कुठं राहतो आपण ध्यानात ठेवा, बायको लग्नाच्या अगोदर मुलगा व्हावा, त्या मुलाचं नाव पाहिलं आपण बोध, आणि माया नावाची म्हातारी मिळली का बोध नावाचा मुलगा झाला. आता चमडेची जी बायको आहे, चमडेची बायको फक्त ग्रस्त आश्रमे काम तृप्ते, पण ह्या जीवाला मुक्त व्हायचं असेल तर संत कृपेनं मुक्ती नावाची दुसरी बायको पाहिजे. ज्यानं मुक्ती नावाची दुसरी बायको केली आता दिवसचारी खेळेल. तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी, आता दिवसचारी खेळी मेळी, आता दिवसचारी खेळी मेळी, आता दिवसचारी खेळी मेळी. माझी माया नावाची म्हातारी मिलीन, मला 4 मुलं झाली, ज्ञानराज माझी योग्याची मौली, साधकाचा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि वेद शास्त्र देती. मग त्यातला ज्ञानेवरायांना 4 मुलं झाली, मी 4 मुलांसाठी संपत्ती कमवली. पहिल्या मुलासाठी अमृतानुभव लिहिला, दुसऱ्या मुलासाठी चांगदेव पासष्टी ती लिहिली, तिसऱ्या मुलासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला, आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 16 नंबरचा आहे. इकडं काय डोकं लावित नाही आता कीर्तनकार लोक, हरिपाठकणार नाही डोकं, कीर्तनकारांचं ठरेल झालंय. पहिले 15 ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं, दुसरे 15 ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं, आणि अर्धा तास ज्याच्या का पाकिट गुतलं त्याची पुरी लाल करायची. किती गेला? 1 तास
पंधरा मिनिटं आई तो आई बाप कुठून आणल्यात काय कळत नाही. आई बाप पवाडा संपलं की बोलायचं नाही. बोललं तर तुझ्या बापाचं काय जातं. म्हणजे मी घोडे तरी कोणचे कोणचे खाऊ. मी एक इच्छा सांगतो तुम्हाला मच्छिंद्रनाथा पुढं. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरावा. आणि आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आलाय आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण खरं सांगतो मला मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवणी लहान माणूस काय म्हणत होता. आता लोकांना खरं बोलण्यामुळे थोडा झोंबात आहे तो. पण ही काळाची तीन वाक्य ह्या सप्त्यात सांगतो. जेवढी परिस्थिती असेल त्या पद्धतीने मदत करा. कारण इथल्या सप्त्याची मदत ही अन्नाना जाईल. हा पण तीन गोष्टी पाया पडून सांगतो. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद मारामाऱ्या करायला वापरू नका. टपरे पेटवायला वापरू नका. दंगली करायला वापरू नका. आईची ताकद गायीच्या शेवेला वापरा. आई गाय अंगातली ताकद धर्म रक्षणासाठी वारकरी संप्रदायासाठी वापरा. तरुण पोरं ध्यानात ठेवा. पाया पडून सांगतो सांगू नये. दंगली बिंगली पासून बाजूला राहा. तुम्हाला कोणी बेहकाड म्हणलं तरी चालेल. पण एकदा जर तुम्ही क्लिप मध्ये दिसले कार्यक्रम झाला. विनोद समजू नका. हो आम्ही काहीच न करता आम्ही तर खून केले नाहीत, बलात्कार केले नाहीत, कुणाला लुटलं नाही, कुणाला फसलं नाही. तरी आम्ही 5 वर्ष फळं भोगितोय. फक्त खरे बोलायचे. मी आता काय एखादी पतसंस्था काढून लुटली नाही का काय खून केला नाही का मर्डर केला नाही. तर फक्त खरं बोलतो तर क्लिपावाल्याने माझ्या आयुष्यातली 5 वर्ष कमी केली. फक्त गुन्हा काय. आता आजच्या आख्या कीर्तनात काय चुकीचं बोललो मला सांगा. कोणता भाग शास्त्राला सोडून होत, कोणतं ओवीला सोडून होत. पण एखाद्याला जर खिजवायचे असं ना तो उद्या लगेच क्लिप टाकणार. इंदू आता हे कॅमेरे लावून नाही दिले ना. यांचं परत यांच्यावर खवळले. खवळले तर तुम्ही अख्खं युट्यूबला कीर्तन टाकाना. अर्धले टाकून दुसऱ्याला का संपेता. आणि क्लिपा टाकणाराची निदान ज्ञानेश्वरीची एखादी ओवी पाठ असावा. तर त्याला कीर्तनकाराच्या चुका काढायचा अधिकार कोणाला आहे. ज्याला हरिपाठ येतोय त्याला ज्ञानेश्वरीची थोडी. आता हे माया बापासारखेच महाराज. हा सावळाराम बाबाचा पुरीचा परिसर आहे. हा परमा हा जो पट्टा आहे ना महाराज हा परमार्थात नुरलेला पट्टा आहे. इथं थातूर मातूर कीर्तन करून चालेल का. तुमच्या पुढे बसलं म्हणजे तुम्हाला मुंग्या येतील असंच कीर्तन करावं लागेल. मी जर बाईचे बाबाच्या गोष्टी सांगत असं तुम्ही बसले असते का. आणि मी कसं सांगेल. मी तुम्हाला ओळखू नये. मी तुमच्याकडे येताना विचार करूनच येतो. बाईतीन बाबाची गोष्ट सांगून मी माहीत सांगू घालाय मोकळा नाही. तुम्हाला मुंग्या येतील असाच माल देतो प्रत्येक वेळे. आणि तो द्यायलाच. थोडं बोलायची का वेळ येते महाराज. आपल्या माणसाला आपण बोललं पाहिजे. आज बोलणारा तुमचा आहे तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही आमचे निमा ऐकलं पाहिजे. अंगातली ताकद जपून वापरा. उद्या तुम्हाला धंदे करायचे. पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. मिलिटरीत जायचंय. नोकऱ्या करायच्या आहे. कंपन्या करायच्या आहे. तुम्ही असा बावळातपणा करू नका. खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसा. आता एवढा मोठा सुंदर सप्ताह चाललाय. 9 तारखेला काल आहे. एवढा भव्य दिव्य सप्ताह आहे. ज्या परिसरात कोणचे लग्न जमेला असतील त्यांनी काल्यातच कीर्तनात करून टाकले तर मंडप आयत आहे. जेवण आयत आहे. पत्रिकेची गरज नाही. पब्लिकची गरज नाही. पाहुणे रावले आहेत आणि मंडप तयार आहे. जेवण. पण तुम्ही नाही करू शकत. तुम्ही पैशावाले आहात. काय लग्न करता बावळाट. आता ती हळदी इतका खर्च लग्नाला आहे आणि लग्न इतका खर्च हळदीला आहे. आणि आता ह्या 2-3 महिन्यापासून तर आमच्या भागात आहे. तुमच्या काही बी तो बावळातपणा आलाय. मेहंदीचा कार्यक्रम आलाय.
मेहंदी मेहंदी कोणला ऊत आला 1.5 लाख रुपये मेहंदीला खर्च आणि 10 रुपयाला कोण येतो. काय येड्याचा बाजार आहे. 10 रुपयाला कोण येतो पिळायचा. नुसती कुत्र्याची घाण मांजराची घाण बेडकाची घाण सगळ्या घाणीच काढायचे त्याच्यावर. इथून इथवर 20 रुपयात की बाई होती आणि तिला खर्च 2 लाख 700 लोकांचं जेवण कशाला मेहंदीला. कोण 30 रुपयामध्ये तिच्या आई बाप सुद्धा होती. बरं मेहंदी काढायची म्हणजे त्याच्यावर का श्लोक आहे का ओवी आहे. मांजराची घाण कुत्र्याची घाण कोंबडीची घाण पाहता काय माय काय डोक्याला खोराक आहे. लग्न पत्रिका बंद केल्यात आणि ते फ्लेक्स आणलेत रस्त्याला लग्नाची ती. तुम्ही फ्लेक बोर्डच म्हणजे ना त्याच्यावर ते नवरा नवरीचे फोटो आहेत ना. जरा माणसाच्या अवलदीचे लावा बा. अरे जनावर लई बरे. काय त्या भंगरी नवरदेवाचा फोटो आहे. एका कोपऱ्यात नवरदेवाचा फोटो लागावा एका कोपऱ्यात नवरीचा लावा छत्रपतीचा लावा तुकोबारायचा लावा आई बापाचा लावा. त्या नवरदेवाचा फोटो पाहिला कसा आहे डांबरीला. हाय अजून मी हाय आणि त्या नवरीचा फोटो तर इतका दरिद्री आहे त्याच्या कंबर आवळी ती मुंडका आवळी ती. काय येड्याचा बाजार आहे. काही काही ठिकाणी तर नवरीचे फोटो इतके डेंजर आहेत. नवरीचे फोटो इतके डेंजर आहेत काही काही ठिकाणी. सगळे नवरीचे फोटो तर इतके बिंडोक आहेत. घागरा घालती घागरा 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 करतो ना आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती नवरी पा बर का मायक. आणि आशीर्वाद देणारे म्हणते यांच्याकडून देश सेवा करू आता काय कर. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर कसा. हरी बुद्धीचा हरी बुद्धीचा अभंगाचं चिंतन पाहत आहे. आता फिट बसलं ना. पण घोटाळा आलाय देवाचं नाव कधी तोंडाने घ्यायचं नाही. खाजवा डोका आता आणि द्या उत्तर पटकन. हरिमुखे अरे पट्यापटा बोला हरिमुखे हरिमुखी झालं वाटुळ. हरिमुखे मना हरिमुखी गाता माझी मदत झाली अनावर आणि साळून की मंजुळ बोलत असे मग काही बोलत ते तोंड देवाचं नाव घेत ते मुख नामारूपा सगळं भजन करते ती वाचा आणि अखंड तल्लीन राहते ती वाणी. हा ती कुठं राहते सापडून देतो एका मिनिटात. बीबीच्या दोन्ही वाला टणक भाग मध्यभागी खड्डा या खड्ड्यात बोट ठेवा सरळ वर वाढा 3 खड्डे लागतील 1 2 3 या 3 इंची नावं ऐका. याचं नाव आहे परा याचं नाव आहे पसंती याचं नाव आहे मध्यमा याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं दाटून कंठ इथून येतो मोगाम बोलणं इथून येतं प्रेमाची भाषा इथून येते. मग इथून देवाचं नाव घ्या वासेची सुलभ रामकृष्ण. हा त्याचा नाव
अर्थ आहे. आणि तो वाचायची सुलभ रामकृष्ण जर झालं तर त्याचं उत्तर असं होईल, तुम्हाला उन्मनी अवस्था लागेल. आता ही उन्मनी अवस्था काय भानगड आहे? जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुर्या आणि उन्मनी. आणि उन्मनी अवस्थेमध्ये मी देह नाही, मी पांडुरंगाचं लेकरू आहे. आता आम्ही सगळं जीव काढू काढू सांगतो, लोक ऐकत नाही. मी 4 दिवसापासून म्हणत होतो का कॅमेरे बिमेरे लावू नका. अख्खं कीर्तन या पठ्ठ्याने आता फेसबुक लाईव्ह करून दिलं. आता दिवसभर मी उद्या घोडे खायचे, असं बोलला आणि तसं बोलला. म्हणजे दुसरे आता काय 5 दिवस सांगत होतो मी का ते कॅमेरेवाले स्विच नाही. आता टोटल कीर्तन आता फेसबुक लावी चालू आहे. म्हणजे आता ज्याला पटलं नाही त्याचे घोडे मी खरात खायचे. तुम्ही झाले मोकळे, तुमचं काय, तुमचं गेलं क्रेडिट होऊन. आणि मी 5 दिवस बोंबलत होतो. मी कॅमेरे लावल्यावर तारीखच देत नाही. मी परवा दिवशी निघून आलो एका गावातून नाही. आणि आता त्यांनी टोटल लाईव्ह करेल. म्हणजे आता परत एखाद्याला पटलं नाही का त्यानं लगेच कमेंट टाकायची, तो नालायक कुणी बोलावला होता, त्याची तारीख कुणी घेतली होती. म्हणजे माय मागचेच लपले निस्तारानं. महाराज मी पिळून निघालेला माणूस आहे संप्रदायात. लई त्रास काढले मी. मला हे मंडळीने लई त्रास दिले. महाराज माझ्या जागेवर दुसरा मेलाच असता. मी निर्लज्ज आहे म्हणून आहे. मी निर्लज्ज महाराज म्हणून नाही तर यांनी कशाचा अर्थ कुठे लावायचा. आता काही गरजच नव्हती ना लाईव्ह करायची, सांगितलं होतं ना. मी असे घोटाळे करून ठेवायचे. आता त्यांचा काय, त्यांचा बिझनेस आहे. ते लगेच म्हणणार एवढ्या मोठ्या सप्ताह तेंदुरीकर खाली जाऊन बोलले, दिली टाकू. अशी विचित्र आहे काय त्याला याच्यामुळं. मी नाहीच म्हणत होतो 3 दिवसापासून. पण त्यांनी तो डाव टाकायचा तो टाकला. तो चालू दे चालू. मी आता उभाच राहतो, चालू दे. विठाला 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 विठाला. आता सगळ्या कॅमेरावाल्यांच्या डोकं पायावर डोकं ठेवून पाया पडतो, लाईव्ह केलंय. पण मला सुखानं जगू द्या. ए मी काय म्हणतोय, ए ज्यांनी ज्यांनी केलंय पाया पडतो भो तुमच्या, पण क्लिप बिलिप टाकून मला डॅमेज करू नका. पाया पडलो एवढ्या लोकात हे ध्यानात ठेवा. लाज वाटली पाहिजे आपल्याला न विचारता लाईव्ह करायला. तुम्ही कराल TRP, आमची गेली ना गेम. आता तुया 3 वेळा पाया पडलोय, जर पडली युट्यूबला बिट्यूबला कीर्तन हे बऱ्या. तो पिवळ्या शेवडाला खाली पाहतोय तू, ते ध्यानात राहिलं का? काही विचार आहे माय जिरवायची? तू काहीच बोला ना, तू लाव टाकणार आहे का युट्यूबला? टाकणार आहे का? ऐ चालू आहे ना. विठोबार कुमारी दरबार गोमाईबार गोमाई बार गोमाई बार गोमाई हरे बुद्धी गोबार हरे बुद्धी जपे तो ना दोल. किचकट मुद्दा आहे थोडा, संपून टाकला मोड कीर्तनाचा, मजा नाही राहिली. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर दुर्लभ आहे. पण इथं थोडा शब्द आला होता उन्मनी. सगळ्या वारकरी मंडळीला धन्यवाद. हे विठोबा रघुमाई रामदेवी राम राम कृष्ण नाम देवी राम.